शिफा क्लिनिकची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपॅथिक क्लिनिक कोरोनामुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधेदुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते भीमराव उर्फ आप्पा नलवडे यांची नात आणि उद्योजक रणजित भीमराव नलवडे यांची कन्या हिनं वंचित मुलांमध्ये सहभाग घेत एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपला वाढदिवस साजरा केला तर नलवडे कुटुंबियांनी 25 बालकांचं पालकत्व घेतलंय स्नेहप्रेम बालग्राम येथील गरीब वंचित मुलांमध्ये सई रणजित नलवडे यांचा वाढदिवस साजरा झाला या वाढदिवसाच्या निमित्तानं स्नेहप्रेममधील गरीब मुलांना मिष्टान्न भोजनाची मेजवानी देण्यात आली आप्पा नलवडे यांना सामाजिक कार्याची पहिल्यापासून आवड आहे त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी आजपासून संस्थेतील सध्या उपस्थित असलेल्या सर्व 25 बालकांचं पालकत्व स्वीकारत असून या मुलांसाठी वेळोवेळी लागणारं सर्व शालेय साहित्य त्यानंतर आवश्यक असणारे सर्व कपडे याची पूर्तता करेल असं रणजित नलवडे यांनी सांगितलंय या संस्थेतील मुलांना वेळोवेळी वडिलांच्या मदतीनं मी मदत करेल आणि मुलांवर देखील माझं पूर्ण लक्ष असेल असं यावेळी वाढदिवसानिमित्तानं सई नलवडे हिनं सांगितलंय तर या वाढदिवसानिमित्तानं श्रीमंत छगन येवले बाजीराव लोखंडे पुरुषोत्तम शिंदे कोमल नलवडे आणि शेखर चांगण यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष फारूक बेग यांनी केलं तर आपल्यासोबत येऊन सई नलवडे हिनं वाढदिवस साजरा केल्याबद्दल स्नेहप्रेम बालग्राम येथील विद्यार्थी देखील खूप आनंदी झाले त्यांनी देखील वाढदिवसानिमित्तानं सईला खूप खूप शुभेच्छा दिल्यात गणेश जेवरे सी न्यूज मराठी कर्जत